चिन्या काय करतोयस? अरे हे काय लावलंयस तू? माझी गोष्ट अजिबात घालवू नकोस. मी तुला आधीच सांगतोय, ते माझं फार महत्वाचं सामान आहे आणि ते कुठल्याही परिस्थितीत हलता कामा नाही. तू सरळ बाजूला हो. ऐका, शांतपणे ऐका. ते बघा, तिकडे बुलडोझरचा आवाज येतो. येतोय तो बुलडोझर आपली शाळा पाडायला येतोय सर. अरे बापरे, आपण त्याला थांबवलं पाहिजे. आपण त्याला थांबवलं पाहिजे. अरे ते आपल्या शाळा मुलांची परीक्षा चालू आहे आणि अशाच वेळेस बुलडोझर सगळा धक्का मारायला आलेला आहे. प्रवेश द्वार तोडतील ते. अरे भयानक आहे ते. सर असं करता कामा नाही त्यांनी. सर राहिता काय करा. सर सामान हलवलं पाहिजे सर. सर मी तुम्ही बसा, मी हलवतो सगळं सामान. आपण इकडे हलवूया सर. डीवी सर, आता आपल्याला इथून निघायला काहीच हरकत नाही. सहा एके सहा, सहा एके सहा, सहा दुनी बारा, सहा दुनी बारा, सहा त्रिक अठरा, सहा त्रिक अठरा. प्रिया, साईमा हे बघून तुझ्याशी कट्टी नाही येणार ना? त्याची काळजी तुम्ही नाही करायची, त्याची काळजी आम्ही घेऊ. तुम्ही फक्त अभ्यासात लक्ष द्या बघू. पण तू साईमाना का नाही सांगत की बनू चांगली मुलगी आहे, तिला घराबाहेर काढू नका ते? तुम्हाला कोणीही घराबाहेर काढणार नाही, आम्ही आहोत. तुम्ही फक्त अभ्यासावर लक्ष द्या बघू. आमच्यासाठी एवढं कराल ना? म्हणायचं का आपण पुढे पाढे? रणवीर, तुम्ही सांगाल साईमांना की बनू चांगली मुलगी आहे, तिला कधी बाहेर काढू नका. बनू, त्यांच्याशी काय बोलायचंय ते आम्ही बोलू. तुम्ही हा दिलेला अभ्यास पूर्ण करून दाखवा आम्हाला. आम्हाला वाटतं अजूनही वेळ गेलेली नाहीये. माणुसकीच्या नात्यानं आपण बनूला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला तर काय हरकत आहे? आम्ही आजपर्यंत आपल्याजवळ कधीही काही मागितलं नाही. बनूला दत्तक घेण्याची आमची इच्छा पूर्ण केली तर याही पुढे कधी काही मागणार नाही. आणि ही फक्त आमची इच्छा नाही, मनापासून विनंती. यापूर्वीही आपण या विषयावर बोललो होतो, तरी आता शेवटचं सांगतो. हे होणं शक्य नाही. आणि तुम्हालाही सांगतो, हा विषय तुमच्या डोक्यातून कायमचा काढून टाका. तसं केलं तर आमच्यावर आणि आमच्या घरावर अनंत उपकार होतील. आपण इथं कशासाठी आलो? हे काय? सर, आतमध्ये शाळेतली मुलं बसली आहेत. हो, तुम्ही त्यांच्याजवळ थांबा, मी आलोच. नक्की या? नक्की येतो सर. मी बघतो. हो बघा.
बस बस ठीक है. कोण हवंय तुम्हाला? दादू 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 तुम्ही कधी आला इथे? काका काका लवकर बाहेर ये. कसे आहात दादू तुम्ही? कधी आला? साक्षी साक्षी लवकर बाहेर ये. आई कसे आहात तुम्ही? दादू तुम्ही इथे? दादू कोणी आणलं तुम्हाला इथे? कधी आला तुम्ही? बाबा दादू तुम्ही कधी आला? मेला मोर्या तू जोशींचे या महिन्याचे दिवसच लिहून ठेवले नाही त्यांनी. एक दोन तीन चार पाच. आयुष्यमान भो. काकू मला जेवायला वाटलं, खूप भूक लागली. दृष्टच काढली पाहिजेत. नाही स्वतःहून जेवायला मागतोस म्हणून म्हटलं. नाही तर जेवायला कधी थांबत नाहीस आणि थांबलास तर तुझ्या मागे लागल्याशिवाय दोन घास तुझ्या घशाखाली काही उतरत नाही. ये बाळा निवांतपणे जेव. हा ए अरे पाडगे पाडगे पाणी घे. हो घेतो. हे घे ते ताट दे माझ्या. पाणी घेतो. तांबे घेतो. पोळी घे. पाडगे तुळायला. हा ठीक आहे घे. लागे कसा रे तू? काय बनवलं आज? खाऊन बघ. शिरा बनवलंय. शिरा तू बघ. शिरा कुठे गे? तुला आवडतो ना. चल आज काहीतरी विशेष दिसतंय. नाही खुश आहे? सॉरी खुश तर आहे. आनंदाचं कारण विचारशील तर कदाचित नाही सांगू शकणार, पण सडकून भूक लागली एवढं खरं. हो ना. निवांतपणे जेव. असं जेवताना पाहून ना या म्हाताऱ्या जीवाला बरं वाटतो. नाहीतर तुझी ती नोकरी, यायचा ठिकाणा नाही जायचा ठिकाणा नाही. असली नोकरी करून जीवाचे हाल करण्यापेक्षा सोडून दे ना ती नोकरी. काकू तुला वाटते तितकं ही नोकरी सोडणं सोपं नाहीये. मला पोळी वाढलं. काय माहित यानंतर तुझ्या हातचं जेवायला मिळतंय की नाही. असं का म्हणतोस? काकू मी तुला सांगायला विसरलो, पण कदाचित माझी बदली होती. म्हणजे ही नोकरी सोडून मला दुसरीकडे जावं लागेल. देव करो आणि तुझी बदली कायमची रद्द हो. बाबा ओळखलत?
हा फोटो कोणाचा आहे? शाळेची वेळ झाली, घंटा दिलीस का? ए चिन्या, मी काय म्हणतोय ते ऐकलंस का? अरे याचा आवाज का नाही येत? अरे हे लागत का नाही? काय घोटाळा झाला याच्यात? दादू काय हवंय तुम्हाला? दादू मी देवयानी, तुमची देव. दादू तुम्ही ओळखत का नाही आत? मला सांगा ना तुम्हाला काय हवंय. दादू बोला ना काहीतरी. दादू इथे. दादू ही आपली श्रावणी, हिला ओळखलत ना? अभिलाषा काकू, दादू आपली काकू. दादू याला ओळखलत ना? आपला काका मकरंद काका. दादू असं काय करताय? दादू प्लीज कोणाला तरी ओळखा ना. आई आई तू तरी सांग नाही. बाबा तुम्हाला आठवते ना? साक्षी देऊ काहीतरी दादू काहीतरी बोला. कोणाला तरी ओळखा ना दादू. बाबा नाही, मी काय म्हणते म्हणजे या नोकरीमुळे तुझी बदली होणार असेल ना, तर ही नोकरी तू सोडून का देत नाहीस? नाही म्हणजे हे बघ, तू शिकलेला आहेस, हुशार आहेस, म्हणजे तुला काय कुठेही नोकरी मिळेल. काकू मला कल्पना आहे, मी इथून निघून गेल्यावर तुला जितकं वाईट वाटेल तेवढं दुःख मलाही होणार आहे. काकू मी गेल्यावर तुला माझ्याऐवजी अनेक पेईंग गेस्ट मिळतील, पण मला तुझ्यावर की आई नाही मिळणार. तुम्ही गेल्यावर माझं किती मोठं नुकसान होणार आहे,
हे माझं मलाच माहित. मी आलोच. हां बोला साहेब. एवढं समजावून सुद्धा शेवटी तुला पाहिजे तेच केलंस तू. पण साहेब माझं ऐकून तर घ्या. मला येऊन भेटायच. ठीक आहे, मी पोचतो. काकू मला जरा ताबडतोब जावं लागतं, अर्जंट काम आहे. मी आलोच. आणि इतक्या रात्री तू बाबा ही तुमचीच खोली आहे, आठवते दादू? दादू मी बीएड झाले ना तेव्हा तुम्ही इथेच मला तुमचं तुमचं आवडतं पेन गिफ्ट केलं होतं, आठवतंय ना? बाबा याच टाईपरायटरवर तुम्ही टाईप केलं होतं पत्र देऊला देण्यासाठी. मला थोडं पाणी मिळेल. दादू मी आणते. दादू थोडस आठवून बघा ना जरा. दादू